करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांच्या माध्यमातून आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचा वाढदिवस सोमवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी सरपंच मंगेश शेलार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप केलं. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विभागीय अध्यक्ष करणा शेलार, पनवेल तालुका उपाध्यक्ष बळीराम म्हात्रे, करंजाडे शहराध्यक्ष मिरेंद्र शहारे, ग्रामपंचायत सदस्य सूरज शेलार, अतिश साबळे, नंदकुमार भोईर, तुषार नागे, माजी सदस्य बळीराम भोईर, उद्योजक निनाद मुंबईकर, देवकू वाघे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आज आपले तरुण तडफदार आणि दमदार आमदार महेश बालदी साहेब यांचा 56वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत आणि त्या निमित्ताने आपल्या सरपंचांनी वह्या वाटपाचा इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमदारांच्या बद्दल काय बोलायचं, कारण मी पण नवीनच आहे, 5-6 महिन्याची माझी त्यांची ओळख आहे, पण खरोखर ते आमदार दमदार आमदार आहे. 3 तालुक्याचं ते सांभाळतात, जवळजवळ 3 तालुके मराठी 280 वर गावं असतील एवढा व्यवहार ते विकास करतात आणि सांभाळतात. त्याबद्दल त्यांना जेवढा धन्यवाद देऊ तेवढा कमीच आहे. आमच्या गावाच्या बद्दल बोलायचं तर आमच्या गावात त्यांचा विशेष प्रेम आहे, कारण त्या आमच्या गावाबद्दल अगदी आत्मविश्वासाने आणि काळजीने काम करतात. कारण मी 5-6 महिन्यापासून जातो आमच्या सरपंचाच्या पाठी, कदशेटच्या पाठी, आम्ही आमदार साहेबांना भेटायला उरंगला जातो, पनवेलला जातो, पण त्याच्या मनामध्ये जी आमच्या गावामध्ये एक आस्था आहे, काळजी आहे, ती फार चांगली आहे. प्रत्येक काम ते आमच्या हिरिहिरीने करतात आणि मला याचंच आश्चर्य वाटतं की याच्यापुढे सुद्धा आमची अशी कामं त्यांनी करावी आणि करतीलच. मला वाटतं आता आम्ही ह्या गावामध्ये एक कार्यक्रम ठेवलेले आहे, त्या कार्यक्रमाला ते आता येणारच आहे. आमच्या गावामध्ये कॉलनी आहे, कॉलनीमध्ये ज्या पाण्याची समस्या आहे, त्या पाण्याच्या समस्या ते खास आमचे आम्ही सांगू, म्हणजे आमचे जर सरपंच जसे सांगतील बाबा ह्या अधिकाऱ्याला फोन करा, त्या अधिकाऱ्याला फोन करा, त्वरित ते त्या अधिकाऱ्याला फोन करतात आणि त्या अधिकाऱ्याला जाब विचारतात बाबा ह्या काम कसं नाही झाला, तो काम कसं नाही झाला. इतके हे तत्पर आणि दमदार आमदार आहे. अशा या आमदारांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि देवाकडे प्रार्थना करतो का त्यांना 100 वर्ष आयुष्य मिळवून एवढे बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतो. जय हिंद जय महाराज. नक्कीच आपले आमदार हे दमदार आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी प्रार्थना करून पण त्यांना उजाडलं आयुष्य लागलो, कारण नेहमीच ते आपल्या पाठीशी असतात अनेक गोष्टीसाठी. आज आपल्या गावदेवी आदिवासीवाडे त्यांना लाईट नव्हती, पण त्यांनी त्यांच्या निधीतून आज आदिवासी लोकांना लाईट दिलेली. तसे करंजाड्याच्या अनेक समस्या असतात, आम्ही नेहमी त्यांच्यावर पाठपुरावा करतो, तर आपल्या करंजाडमध्ये हे हे नाही, ते नेहमी पाठपुरावा करून ते आपल्या समस्या सोडवतात. आणि नक्कीच खरोखर आमदार असावायचं असे दमदार आमदार, म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या त्यांना उद्योग उद्दंड आयुष्य लागतो ती सर्व प्रार्थना करतो. धन्यवाद.